अंबरनाथ शहरातील वॉर्ड क्रमांक 45 मधील अनेक रस्ते खड्डेमय दुर्वस्थेत आहेत। गेले अनेक वर्षे रस्त्यांची डागडुजी झाली नसल्याने रस्ते अद्ययावत करण्याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्याकडे मागणी केली होती। वॉर्ड क्रमांक 45 मधील चंद्राद्रे क्लासेस ते बी केबिन कडे जाणारा मुख्य रस्ता, योगायोग सोसायटी केळकर सभागृहासमोरील रस्ता, सुलभ सोसायटी परिसर व ताडवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता इत्यादी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून निधी प्राप्त करण्यासाठी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या अथक प्रयत्नाने निधी मंजूर झाला। सदर रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ नुकताच अमोल सुरते यांच्या घरासमोरील चौकात आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या शुभ हस्ते पार पडला। उपस्थित आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी सुभाष साळुंके यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामाबाबत त्यांचे कौतुक केले। सुभाष साळुंके यांनी रस्त्यासाठी निधी आणून काम चालू केले, आपला शब्द खरा करून दाखवला, असा कार्यसम्राट नगरसेवक आम्हाला लाभो अशी भावना प्रदीप नवार, अमोल सुरते व सुवर्णा चंद्रात्रे यांनी यावेळी भावना व्यक्त करून सुभाष साळुंके यांचे आभार मानले। हा जो रस्ता आहे याचं काम खूप वर्षांपासून रखडलं होतं, मला वाटतं 10 वर्षांपासून या रस्त्याकडे कोणी ढुंकूनही बघितलं नव्हतं। आणि या रस्त्याची मूळ व्यथा किंवा या प्रभागाची मूळ व्यथा ही आहे की इथे 3 नगरसेवक आहेत, इकडून एक वार्ड सुरू होतो, तिकडून दुसरा वार्ड सुरू होतो आणि विमको सोसायटीचा तिसरा वार्ड। तर तिघं नगरसेवकांना असंच वाटायचं की या रस्त्याची जबाबदारी आमची नाही आहे किंवा या रस्त्याचं जर काम केलं तर भलत्यालाच क्रेडिट मिळेल, आपल्याला क्रेडिट मिळणार नाही, तर श्रेय प्राप्तीसाठी ती मिळणार नाही या दृष्टीने बऱ्याच जणांनी इथे म्हणजे प्रयत्न तर नाहीच केले, आश्वासनही नाही दिलं, ढुंकूनही नाही बघितलं या रस्त्याकडे एवढे वर्ष। परंतु मला एक दिवस सुभाष साळुंके साहेब भेटले इथे, तेव्हा कोविडची दुसरी लाट संपत आली होती आणि ते म्हणाले आपण या रस्त्याचं काम करणार आहोत। तर मला वाटलं मी तेवढं सिरियसली घेतलं नाही, कारण म्हटलं हे तर दुसऱ्या वार्डातले, इथल्या वार्डातल्या लोकांनी काही केलं नाही या रस्त्यासाठी, म्हटलं हे तर यांना तर म्हटलं कसं काय सुचलं की इथे येऊन हे रस्ता हे याचं काँक्रिटीकरण करणं हेच सुचणं सुद्धा एक महत्वाची गोष्ट होती। बदलापूर शहरात प्रथमच VIP लगेज बॅग आणि प्रेस्टीज कुकिंग प्रोडक्टचे अधिकृत शोरूम। आता नाही फिरायचं टेन्शन आणि नाही जेवणाचं, प्रवासात ब्रँडेड लगेज बॅग घ्यायची आहे त्यासाठी पर्याय आहे ना बदलापूर शहरातील भव्य शोरूम VIP वर्ल्ड। तसेच प्रेस्टीजचे कुकर, मिक्सर, गॅस शेगडी, ओव्हन असे एक ना अनेक प्रोडक्ट एकाच ठिकाणी। महिलांना आता आपले किचन बनवा आधुनिक, बदलापूर म्हाडा कॉलनी मधील GSI च्या VIP वर्ल्ड आणि प्रेस्टीज एक्सक्लुसिव्ह ला नक्की भेट द्या।